आमच्या अधिवेशनाच्या संदर्भातली सगळी माहिती दिली. आज ते लोकप्रतिनिधी 4-5 लाख लोकांचं काटोलचं प्रतिनिधित्व करतात. नागपूर परिसरातच अधिवेशन आहे. ह्या मधल्या सगळ्या गोष्टीमुळं त्यांना अनेक दिवस अधिवेशनापासून वंचित राहावं लागलं आणि म्हणून कोर्टाने ती सगळी माहिती वकिलांनी कोर्टापुढं सादर करावी आणि सादर केल्यानंतर हा शेवटी सर्वस्वी अधिकार हा कोर्टाचा असतो. जसं काहींना बेल दिली तरी परदेशात जाण्याच्याकरता कोर्टाची परवानगी असेल तरच जाता येतं, तसं आता त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबई बाहेर जायचं असेल तर कोर्टाच्या परवानगीशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. शेवटी प्रत्येक नागरिकाने नियमाचं आदेशाचं पालन करायचं असतं आणि तशा पद्धतीनं अनिल देशमुख साहेब पण करतीलच. पण आम्ही काल रात्री त्यांच्या वकिलांना अधिवेशनाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती कळवलेली. अनिल देशमुख साहेब हे कोर्टातून आज मोकळे होत आहेत. सुप्रीम कोर्टानं त्यांचा जामीन मंजूर केलेला आहे. हायकोर्टानं सुद्धा ते मान्यता दिलेली आहे. आम्हाला आम्ही निश्चितपणे आनंदी आहोत, पण एका गोष्टीकरता आम्ही दुःखी आहोत की कालच विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार यांनी अतिशय मार्मिक विधान सभागृहामध्ये मॅडम केलं. काय केलं की 1999 ते 2014 पर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती, पण या इतक्या दीर्घकाळच्या सत्तेमध्ये विरोधी पक्षाच्या एकाही माणसाला जेलमध्ये घालण्याचं काम केलं नाही. परंतु भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आल्यानंतर आमचे भुजबळ साहेब असतील, अनिल देशमुख असतील, आमचे नवाब मलिक साहेब असतील किंवा संजय राऊत असतील, अशा विरोधी पक्षाच्या नेत्यांना खोट्या नाट्या आरोपाखाली संशयानं ज्यांची क्रेडिबिलिटी नाही त्यांनी आरोप करायचे आणि आज एका खानदानी माणसाला, घरंदाज माणसाला आणि आयुष्यातली 50-50 वर्ष ज्या माणसानं समाजसेवेमध्ये काम केलं त्याला सडवण्याचं काम केलं हे अत्यंत निषेधार्य आहे. पण त्यातून सुद्धा अनिल देशमुख साहेब बाहेर येत आहेत, आम्हाला आनंद आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो.